नमस्कार, मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत शिलाई मशीनचं कवर। त्यासाठी मी गोणी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे खाली साडीचा कपडा आहे, तर त्याची लांबी दाखवते मी तुम्हाला मोजून। याची लांबी घेतलेली आहे मी 33.5। या इथे तुम्ही बघू शकता 33.5 मी लांबी घेतलेली आहे। आणि रुंदी घेतलेली आहे मी 18। या इथे तुम्ही बघू शकता मी 18 घेतलेली आहे रुंदी। आणि त्यानंतर इकडे हे दोन पॅटर्न, हे पण गोणीचंच आहे कापड आणि हे साडीचं, हे पण दोन बाजूला दोन लावण्यासाठी कट करून घेतलेले आहे। त्याची उंची दाखवते मी तुम्हाला मोजून। उंची घेतलेली आहे 10 इंच, या इथे तुम्ही बघू शकता। आणि रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच। हे दोन भाग मी तयार केलेले आहेत, मध्ये याच्यामध्ये पण गोणी टाकलेली आहे आणि साईडने साडीचं कापड आहे आणि ही पण गोणी आहे। आता आपण याची स्टिचिंग करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशनला सबस्क्राईब करा। या इथे तुम्ही बघू शकता अगोदर मी टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून कपडा सरकणार नाही इकडे तिकडे। आणि आता आपण या पद्धतीने छान दुमडून घेऊन टीप मारून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। या इथे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी चारही बाजूने राहिलेल्या टिपा मारून घेते। या इथे तुम्ही बघू शकता मी चारही बाजूने टिपा मारून घेतलेल्या आहेत। आता आपण लावून घेतलेल्या टाचण्या काढून घेत आहोत। अगोदर ज्या टाचणी लावून घेतली होती त्या सर्व टाचणी काढून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। या इथे तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारून घ्यावा 2-3 इंचाच्या अंतरावर, म्हणजे जेणेकरून ती गोणी इकडे तिकडे सरकणार नाही। या इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व बाजूने आडव्या उभ्या टिपा मारून घेत आहे थोड्या थोड्या अंतरावर, जेणेकरून गोणी पॅक बसेल आणि इकडे तिकडे सरकणार नाही। या इथे तुम्ही बघू शकता मी सर्व ठिकाणी आडव्या उभ्या टिपा मारून घेत आहे। या इथे आता आपण सेंटर काढून घेत आहोत, सेंटरला मार्क करून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने। आणि ह्या आपण मध्ये घेतलेल्या पॅचला पण सेंटरला मार्क करून छान टीप मारून घ्यावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टीप मारून घेत आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने पण मध्यभागी खडूने मार्क करून घेत आहे आणि त्याच पद्धतीने मधल्या सेंटरवरती ते मार्किंग ठेवून छान टीप मारून घेत आहे। या इथे तुम्ही डबल टीप मारून घ्यावी, नंतर पॅक करावी। आता या इथे तुम्ही बघू शकता मी बेल्ट बनवून घेत आहे एक नाडीसारखा। या इथे तुम्ही बघू शकता आपण कडेकडेला धरण्यासाठी एक छोटेसे बेल्ट बनवणार आहोत, त्यासाठी ही नाडी तयार करून घेत आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, फुकट आहे। या इथे तुम्ही बघू शकता आपली नाडी बनवून झालेली आहे। आता मी ती लावून घेत आहे वरच्या बाजूने मध्यभागी जे येणार आहे तिथं, अशी ती नाडी तयार होईन आपली लावून। या इथे तुम्ही बघू शकता म्हणजे ती आपल्याला धरायला सोपं जाईल। व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वर्षा फॅशनला, सोबत बेल आयकॉन असते ती पण प्रेस करून ठेवा ऑलवर, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर येईल। या इथे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने हा जो बेल्ट आहे तो लावून घेत आहे व्यवस्थित, एकदम पक्क करून घेत आहे। छान 2-3 टिपा मारून चौकोनी छान पॅक करून घेत आहे। त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने पण याच पद्धतीने बेल्ट लावून घेणार आहे। याच पद्धतीने मी इकडच्या साईडने पण तसाच बेल्ट लावून घेत आहे, तुम्ही बघू शकता। दोनही बेल्ट लावून झालेले आहेत आपले, या इथे तुम्ही बघू शकता। आता त्यानंतर आपण छान ही टीप मारून घेत आहोत। या इथे
तुम्ही बघू शकता या पद्धतीने एवढे जागेत टीप मारून घेत आहे आणि इकडनं पण. आणि जो एक्स्ट्रा कपडा उरतोय तो पण नंतर मी पुढे दाखवतेच आहे, व्हिडिओ बघतच चाला तुम्ही. टीप मारून घेत आहे या इथे तुम्ही बघू शकता. या इथे इथे पण आपण छान टीप मारून घेत आहे व्यवस्थित. नंतर पक्क्या दोन टिपा मारून घ्याव्यात. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण छान टिपा मारून घेत आहे या इथे तुम्ही बघू शकता. दुसऱ्या साईडने पण आपण त्याच पद्धतीने छान टिपा मारून घेत आहोत. शिलाई मशीनसाठी घरगुती कवर एकदम भारी आहे, कडक बसतं ते एकदम. या इथे तुम्ही बघू शकता. दुसऱ्या बाजूने पण मी छान टिपा मारून घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आवडला तर लाईक करा. या इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी मी टिपा मारून घेतलेले आहेत. आता त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण मध्ये आधी हे कपडा सुईचा करून घेऊया, हात घालून उलटा करून सुईचा करून घेऊया. आणि त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो तुम्ही कट पण करू शकता किंवा मग टिप पण मारून घेऊ शकता. मी कट न करताच तो मध्यभागी हे जो दिसतोय तुम्हाला एक्स्ट्रा झालेला तो आपण दुमडून घेणार आहोत. तुम्हाला वाटलंस तर तुम्ही कट पण करू शकता. तर मी कट नाही केलेला, मी दुमडून घेत आहे या पद्धतीने आणि त्याच्यावर टिपा मारून घेत आहे. या इथे तुम्ही बघू शकता टिप मारून घेत आहे मी कपडा छान आतमध्ये दुमडून छान टिप मारून घेत आहे. तुम्हाला नसेल लागत तर तुम्ही एक्स्ट्रा जो झालेला आहे तो थोडासा कट करून मग टिप मारली तरी चालेल. चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशनला सबस्क्राईब करा. पद्धतीने मी आतून सर्व ठिकाणी टिपा मारून घेतलेले आहेत डबल. तुम्ही बघू शकता आपलं शिलाई मशीनचं कवर बनून तयार आहे. खूप छान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मशीनला मी घालून पण दाखवत आहे कवर. बघू शकता तुम्ही किती छान कडक तयार झालेलं आहे आपलं. फक्त गोणीपासून बनवलेलं आहे आपण आणि साडीच्या कापडापासून एकदम कडक मध्ये तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता शिलाई मशीनचं कवर तयार आहे आपलं. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.